जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सर्वांना देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन प्रभु ने हमें दान दिया। अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभु ने आपल्याला दान दिला। प्रभु का महिमा करने के लिए अभी तक गीतों के द्वारा और प्रभु मेश के द्वारा प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने कृपा दिया। आणि गीतांच्या द्वारे आणि प्रभु मेजाच्या द्वारे प्रभुच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभु ने सहाय्य केलं। अभी प्रभु हमें अपने वजन के द्वारा बात करने जा रहा है। आणि प्रभु आता त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलायला जात आहे। बहुत प्रार्थने के साथ हम रहेंगे। आणि खूप प्रार्थनेपूर्वक आपण राहूया। हर एक लोग दिल से प्रभु से विनती करे की प्रभु आज मुझसे बोलना। आणि प्रत्येकाने आपल्या हृदयाने विनंती करा की प्रभु आज तू माझ्याशी बोल। निश्चय प्रभु अगर हम विनती करेगा तो प्रभु हमारा प्रार्थना सुनकर हमसे बात करेगा। आणि आपण विनंती केली तर निश्चितच प्रभु आपली प्रार्थना ऐकून आपल्याशी बोलेल। आज की मनन के लिए हम दो भजन पढेंगे। रोमियो का पत्री 12 अध्याय का दूसरा भजन और एफेसियों के पत्री 5 अध्याय का 17 वचन। आजच्या मनना करता आपण दोन वचन वाचूया। रोम कराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं दुसरं वचन आणि इफिस कराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 17 वचन। हे संसार के सदृश न बनो परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा आचरण भी बदलता जाए जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो। तो आज का विषय परमेश्वर का इच्छा जानना। आणि आजचा विषय हा है की परमेश्वराची इच्छा जाणून घेणं। हम परमेश्वर का इच्छा कैसे जानेगा। आणि परमेश्वराची इच्छा आपण कशी जाणणार। परमेश्वर का इच्छा का खूबी क्या है। आणि परमेश्वराच्या इच्छेचं वैशिष्ट्य काय आहे। हमारे लिखा है आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय भली है ती चांगली आहे भावती है आणि ती उत्तम अशी आहे सिद्ध है आणि ती परिपूर्ण आहे। प्रभु का इच्छा भली है आणि परमेश्वराची इच्छा चांगली आहे और भावती है आणि ती उत्तम आहे और भावती और सिद्ध इच्छा है सिद्ध इच्छा आणि ती परिपूर्ण अशी इच्छा आहे। प्रेज़ लॉर्ड प्रेज़ लॉर्ड। अब इस बात को मालूम पड़ेगा आणि केव्हा ते समजेल मानव मन फिरने के द्वारा मन परिवर्तनाच्या द्वारे। ध्यान देना लक्ष द्या ये बात कब समझेगा आणि ही गोष्ट केव्हा आपल्याला समजेल मन फिरने के द्वारा मन परिवर्तनाच्या द्वारे। मन फिरने का अर्थ मन फिराव लोक समजताय क्या आणि ज्याचं मन परिवर्तन झालं ते मन परिवर्तनाचा अर्थ समजतात का। मन फिराय की तुमचं मन परिवर्तन झालेलं आहे का नाही। आप जरूर बोलेगा मेरा नया जन्म हुआ है। तुम्ही निश्चित म्हणाल की माझा नवा जन्म झालाय। मैंने उद्धार पाया माझं तारण झालं। मन फिरावट हुआ क्या मन परिवर्तन झालं का। क्योंकि मन फिरावट का बिना ये तो दोनों नहीं हो सकता। आणि मन परिवर्तनाखेरीज या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही। पाप क्षमा भी नहीं मिलता पापांची क्षमा पण भेटत नाही नया जन्म भी नहीं मिलता नवा जन्म पण भेटत नाही। मन फिराय क्या आणि मन परिवर्तन झालंय का। ध्यान से समझना आणि लक्ष देऊन समजून घ्या। अगर अभी तक भी आपने नहीं समझा तो आज जरूर समझना। अजूनपर्यंत जर नाही समजलं तर आज निश्चित समजून घ्या। मन फिरणे का अर्थ मन परिवर्तन करणं याचा अर्थ अपना स्वयं का कंट्रोल से प्रभु का कंट्रोल में चले जाए आणि आपल्या स्वतःच्या नियंत्रणामधून प्रभूच्या नियंत्रणामध्ये जाणं। मतलब एक समय में हम अपनी स्वयं में केंद्रित होकर के जीवन बिताते थे आणि एक एक वेळेला आपण स्वतःच्या केंद्रामध्ये राहून जीवन जगत होतो। परंतु मन फिरावा व्यक्ती परमेश्वर को केंद्रित करके परमेश्वर की इच्छा में जीवन बिताते आणि मन परिवर्तन केलेला व्यक्ती जो आहे तो परमेश्वराच्या इच्छेमध्ये राहून परमेश्वर केंद्रित असा राहतो। समझ में आया लक्षात आलं। एक सच्चा मन फिरावा व्यक्ती फिर वापस अपने उस सो इच्छा में खुद की इच्छा में नहीं जाता वो हमेशा प्रभु की इच्छा में बना रहता है। आणि मन परिवर्तन केलेला व्यक्ती स्वतःच्या इच्छेमध्ये राहत नाही तर परमेश्वराच्या इच्छेमध्ये राहतो। तो एक मन फिरावा व्यक्ती ही ऐसा कर सकता है आणि एक मन परिवर्तन केलेला व्यक्तीच असा करू शकतो। अभी आप देखो मेरा मन फिरावट सही है या झूठ है। आणि आता तुम्ही पहा माझं मन परिवर्तन जे आहे ते योग्य आहे का खोटं आहे। मतलब मैं क्यों मन फिरा आणि माझं मन परिवर्तन का झालं। क्योंकि जब तक मन फिरावट नहीं होगा
तो मुझे पाप क्षमा का अनुभव नहीं मिले। मन परिवर्तन जो पर्यत होत नहीं तो पर्यत पापांच्या क्षमेचा अनुभव येत नहीं। जब तक मुझ में मन परावर्तन का अनुभव नहीं है मैं उन भले और भावदी और सिद्धि इच्छा को कभी भी मालूम कर नहीं सकता। जो पर्यत मन परिवर्तनाचा अनुभव येत नाही तो पर्यंत ती चांगली उत्तम आणि परिपूर्ण इच्छा मला समजणार नाही। अरे मन परिवर्तनाचा अनुभव आम्ही रोज चाहिए। आणि या मन परिवर्तनाचा अनुभव आपल्याला दररोज असला पाहिजे। हे सर्व नया जन्म पाने का समय में एक बार करने वाला बात नहीं। आणि नवा जन्म प्राप्त होण्याच्या वेळेला एकदा करण्याची ती गोष्ट आहे असं नाही। जैसे जैसे हमें वचन का प्रकाश मिलते जाएगा उसके अनुसार हमारा मन परिवर्तन भी होते रहेगा। आणि जसं जसं वचनाचा प्रकाश आपल्याला भेटत जाईल तसं तसं आपलं मन परिवर्तन होत राहील। आपको मालूम है जब मत्तीचे अध्याय का 33 वचन में प्रभु कहता है मत्ते त्याचं 6 अध्याय त्याच्या 33 वचनामध्ये प्रभु अशा प्रकारे म्हणतो अरे उसकी राज्य और धार्मिकता का खोज करो। आणि सुरुवातीला त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटा। हे वचन जेव्हा आने के समय में आणि हे वचन आपल्याकडे येत असताना हम अपने जीवन को परखेगा। आणि आपण आपलं जीवन पारखू। मेरे जीवन में मैं पहला स्थान किसको देता है। आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान कोणाला देतो। कई बार प्रभु में आने के बाद में भी लोग अपनी सो इच्छा में चलता है। पुष्कळ वेळा प्रभु मध्ये आल्यानंतर ही लोक आपल्या इच्छेमध्ये चालतात। प्रभु को प्रथम स्थान नहीं देता। प्रभुला प्रथम स्थान देत नाही। ऐसा एक मसीह जीवन होता ही नहीं। प्रियानो अशा प्रकारे एक ख्रिस्ती जीवन राहत नाही। हमारे जीवन में अगले स्थान हमें प्रभु को देना है। आपण आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान प्रभुला द्यायचे। नहीं तो व्यक्ति का अभी तक मन फिरावट हुआ नहीं। आणि नाही तर मग त्या व्यक्तीचं अजूनपर्यंत मन परिवर्तन झालं नाही। ओ व्यक्ती एक नकली मन भक्तीचा जीवन विधार आहे। आणि तो व्यक्ती खोट भक्तीचं जीवन जगत आहे। आणि प्रियानो या सर्व गोष्टी न्यायासनासमोर प्रगट होणार आहे। प्रभु का वचन गाता है अगर आप प्रभु में है तो मसीह में है तो पहला आपका कर्तव्य है पहले उसका राज्य और धार्मिकता खोज करना। आणि प्रभुचं वचन असं सांगतं जर तुम्ही प्रभु मध्ये आहात तर तुमचं सगळ्यात पहिलं कर्तव्य हे आहे की तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटायचं आहे। मसीह में आने के बाद में ये दुनिया की बातों को देख करके नाशमान बातों के ऊपर दृष्टि लगा करके उसको प्राप्त करने के पीछे नहीं भागता। आणि प्रभु मध्ये आल्यानंतर आपण या जगाकडे पाहून जगाच्या नाशवंत गोष्टी मिळवण्याकरता आपण परिश्रम करायचे नाही। हम छोड़ करके जाने वाला बातों के पीछे हमारा मन नहीं लगाता। आणि ज्या गोष्टी आपल्याला सोडूनच जायचं आहे अशा नाशवंत गोष्टी मिळवण्याकरता आपण झटायचं नाहीये। दुनिया में देखने में सुंदर लगता है उसके पीछे हमारा मन नहीं लगता। आणि जगामध्ये आपल्याला जे मन भावुक असं वाटतं त्याच्या पाठीमागे नाही जायचं। ऐसा लग रहा है अभी तक उसका वो व्यक्ति का मन फिरावट सही नहीं। आणि असं जर कोणाला वाटतं तर याचा अर्थ त्याचं मन परिवर्तन अजून योग्य नाही। जैसा अभी मला फिलिपोस का वचन सुन करके एक शिमोन नाम का व्यक्ति मला बपतिस्मा लिया लेकिन वो उसका मन फिरावट सही नहीं था। आणि फिलिपोस कडून वचन ऐकल्यानंतर शिमोन नावाचा एक व्यक्ती आहे त्याने बाप्तिस्मा घेतला पण त्याचं जे मन परिवर्तन होतं ते योग्य नव्हतं। प्रेषित त्याचं 8 अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये आपण पाहतो अभी तक सीधा हुआ नाही मला प्रभू की ओर नाही आहे उसका मन अभी भी वो पहले जैसा जादूगर था अभी भी उसको लगा मैं जाकर किसी के ऊपर हाथ लगाए तो वो भी पवित्र में पा करके मतलब ऐसा हो जाए पैसा जाकर घूस दे करके अभी तक वो स्वभाव बदला नहीं अभी भी घूस दे करके आत्मीयता को भी जीतने का प्रयास में हो। आणि शिमोन हा व्यक्ती अगोदर जादूगर होता त्याने बाप्तिस्मा घेतला पण ते त्याचं जे मन परिवर्तन आहे ते योग्य प्रकारे झालं नाही अजूनही त्याच्या मनामध्ये अशा प्रकारे जादू करण्याची इच्छा राहिली त्याला असं वाटत होतं ज्याप्रमाणे पेत्राने हात ठेवल्यानंतर लोकांना पवित्र आत्मा मिळतो तसंही मी हात ठेवल्यानंतर लोकांना पवित्र आत्मा मिळावा अशा प्रकारे त्याचं व्हावं आणि असं करण्याकरता त्याने पेत्राला लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणजे लाच देण्याचा त्याचा जो स्वभाव अगोदरचा होता तो सुद्धा अजूनपर्यंत गेला नव्हता त्याचं जे मन परिवर्तन आहे ते योग्य झालेलं नव्हतं। बहुत विस्तार से वहां पर बोलने की जरूरत नहीं मुझे। आणि खूप विस्तार रीतीने त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही। प्रभु में आने के बाद
प्रभु मध्ये आला नसतं प्रियो हम लोग ये दुनिया की बातों के पीछे अगर भाग रहे तो अभी तक उसका मन प्राउड सही आणि जगाच्या गोष्टीच्या पाठीमागे आपण जर जात आहोत तर अजूनपर्यंत आपलं मन परिवर्तन जे आहे ते योग्य नाही आणि ज्या आपल्या दृष्टीस पडतात त्या गोष्टीच्या पाठीमागे नाही दुसऱ्या करंदी 4 अध्याय 18 वचन दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 18 वचन देखा अंधे की वस्तुओं को हम कैसे देखते रहता विश्वास है आणि ज्या अदृश्य अशा गोष्टी आहे त्या आपण कशा प्रकारे पाहत राहतो तर विश्वासाने क्योंकि प्रभु के वचन में हम अंधे की बातें स्वर्ग की बातें जो बताता है वो हम विश्वास के द्वारा देखते हैं आणि देवाच्या वचनामध्ये ज्या अदृश्य अशा गोष्टी आहे ज्या सांगितलेल्या असतात त्या विश्वासाच्या डोळ्यांनी आपण पाहतो अभी मैं एक बहरा व्यक्ति आणि मी एक बहरा व्यक्ति आहे अतुल ब्रदर शॉर्ट ट्यूनिंग से गा रहे आणि अतुल ब्रदर जे आहे ते चांगले ट्यूनिंग ने गीत गात आहे मैं उसका मजा लेगा आणि त्याचा आनंद मला भेटेल का वो बहुत खुशी से गा रहा है उतना अच्छा ट्यूनिंग से गा रहा है अच्छा अर्थपूर्ण गाना है क्या कर रहा है अपने को उसका कुछ भी असर नहीं आणि मग त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक आपल्याला पडणार नाही अभी एक व्यक्ति अंधा है एक व्यक्ति अंधळा आहे एक अच्छा सुंदर फूल दिखा करके उसका वर्णन कर रहा है आणि दुसरा मनुष्य त्याला एक सुंदर असं फूल दाखवतो आणि त्याचं वर्णन करतो क्या वो उसका आनंद ले सकता है आणि त्याचा आनंद तो घेऊ शकतो का नहीं नहीं घेऊ शकत ऐसा प्रियो त्याच प्रमाणे प्रियांनो आप प्रभु में आया फिर तो आपका विश्वास की आंगे अगर नहीं खोला है तो अभी भी आपको ये दुनिया का अच्छा दिखेगा अनंत काल का आपको इतना कास नहीं लगता आणि तुम्ही प्रभु मध्ये आला पण तुमचे विश्वासाचे नेत्र जर उघडलेले नाहीये तर मग काय आहे की तुम्ही त्या आत्मिक गोष्टी पाहू शकणार नाहीये तर या जगाच्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील इसलिए अनंतकाल की बातों से बढ़कर के ये नाशमान बातों को प्रिय चाहेगा उसके पीछे आपका समय लगाएगा आणि म्हणून सार्वकालिक जीवनापेक्षा जास्त या नाशवंत ज्या गोष्टी आहेत त्या अधिक जास्त प्रिय वाटतील आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही जाल रोमियो 8 अध्याय का 24-25 वचन रोम त्याचं 8 अध्याय 24-25 वचन इस आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है ठीक है ये आशा ये आनंद जीवन का आनंद काल का स्वर्ग का आशा है आणि हे सार्वकालिक जीवनाची सार्वकालिक स्वर्गीय आशा आहे बहुत गहरी बात है आणि खूप गहन गोष्ट आहे ध्यान धरकर सुनना लक्ष देऊन ऐका प्रभु में बुलाट पाया लोगों में एक धन्य आशा है आणि प्रभु मध्ये पाचारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये एक धन्य आशा आहे उदार पाया लोगों में एक जीवन की आशा है आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये एक जीवनाची आशा आहे ये आशा पाया लोगों के बारे में लिखा है आणि ये आशा प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने असं लिहिले आगे परंतु जिस वस्तु की आशा की जाती है जब वह देखने में आए तो फिर आशा कहाँ रहे आशा कहाँ ये देखने में आने वाला बातों के बारे में इधर नहीं बोलता प्रियो आणि ज्या आपल्या दृष्टीस पडतात त्या गोष्टी संबंधाने नाही म्हणते ये महल मिलने के बारे में नहीं आणि एक खूप मोठा महल भेटण्या संबंधाने नाही हो गाडी मिलने वाला बात नहीं आणि गाडी मिळणारी गोष्ट नाही दुनिया की बातों की बात ही नहीं आणि जगाच्या संबंधाने कुठली गोष्टच नाही ये अविनाशी बात है आनंद काल की बात है स्वर्ग की बात है आणि या अविनाशी स्वर्गीय अशा गोष्टी आहे समजी मी आहे क्या लक्षात येत आहे का उदार पाया लोगों को प्रभु का बुलाट पाया लोगों को प्रभु यह प्रकाश देता है आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभु हा प्रकाश देतो इसलिए क्या करता आणि म्हणून काय करतो क्योंकि जिस वस्तु को कोई देख रहा है उसकी आशा क्या करेगा परंतु जिस वस्तु को हम नहीं देखते यदि उसकी आशा रखते हैं तो धीरे से उसकी बाट जो है धीरे से उसकी बात जो रहे क्या आणि धीराने त्याची वाट पाहत आहात का सच बोलो खरं सांगा हमारे जीवन में बहुत थोड़ा कुछ भी प्रतिकूल आएगा तो अपन पहले छोड़ देते हैं प्रभु को आणि थोडंस काही प्रतिकूल आलं तर सगळ्यात पहिले आपण कोणाला सोडून देतो प्रभूला प्रेस लॉर्ड एक उदार पाया वचन
एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती इतनो भी दाम चुकाना पड़े आणि कितीही मोल द्यावं लागलं मृत्यू भी पाना पड़े आणि मरणही सहन करावं लागलं ओ कभी भी प्रभु को नहीं छोड़ेगा आणि तो कधीही प्रभुला सोडणार नाही मी एक बात आपको इसलिए यीशु मसीह ने बताया हुआ एक एक शब्दों पर ध्यान देना लूका का सुसमाचार 17 अध्याय उसका 32-33 वचन में लूक त्याचा 17 अध्याय त्याचं 32 आणि 33 वचन वो दूत के लूत के पत्नी को स्मरण रखो ऐसा करने के लिए ऐसा है क्या ऐसा नहीं हम सब समझदार है आणि तुम्ही सगळे समझदार आहात इतना समझता एवढं समझतो लूत की पत्नी को स्मरण रखना आणि लोटाच्या बायकोची आठवण ठेव इसके आगे लिखा है त्याच्या पुढे लिहिलं आहे जो कोई अपना प्राण बचाना चाहे वह उसे खोएगा और जो कोई उसे खोए वह उसे जीवित रखेगा हां प्रियो लूत का पत्नी को क्या हुआ आणि लोटाच्या बायकोचं काय झालं ओ उसका प्राण एकदम सोदोम गोमोर में लगा हुआ था आणि तिचा जीव जो आहे तो सोदोम गोमोराशी जडला होता इतना साडी इतना वो सेटेड्रेस पूरा उतर गया वो दूध ने हाथ पकड़ के बाहर किया उठाने का भी मौका नहीं दिया बोल्ट के पीछे मुड़कर नहीं देखना पड़ा था हम लोग कितनी बार पीछे मुड़ करके अभी भी दौड़ रहे आणि आपण कितीतरी वेळा पळता पळता पाठी मागे पाहतो असं नाहीये तर आपण पाठी मागे पाहत पाहतच पळत आहोत ध्यान दो प्रिय लक्ष द्या प्रियांनो अभी भी कैसा दौड़ दौड़ रहे अजूनही कशा प्रकारची धाव धावत आहे है ना दुनिया के साथ मिल करके दुनिया के रीति में सोच करके दुनिया के लोगों के जैसा चाल नहीं चल रहा है आणि जगाच्या लोकांप्रमाणे पहा जगाच्या लोकांप्रमाणे चालत नहीं है का प्रभु में बुलावट पाया हुआ एक सच्चा भक्त है तो उसका हमेशा अंत्य की बातों पर विश्वास की द्वारा विश्वास की आंखों से उस बात को देख करके चलता है आणि जर खरोखर प्रभू मध्ये आलेला आहे तर अदृश्य ज्या गोष्टी आहे त्या विश्वासाच्या डोळ्याने पाहत चालेल हे प्रभू की आत्मा शिकत आहे आणि देवाचा आत्मा शिकवतो अब्राहमच्या समय में कोण सा बायबल क्लास चालता था आणि अब्राहमच्या काळामध्ये कुठला बायबल क्लास चालायचा बायबल था क्या त्यावेळेला तिथं बायबल होत का नाही ना नाही बायबल का एक पन्ना भी नहीं था आणि बायबलचं एक पानही नव्हतं पहा उस समय में त्यावेळेला हे प्रभु ने बुलाया अब्राहम को प्रभु ने आनंद दाखा दर्शन दिया की नहीं आणि प्रभु ने बोलवलेला अब्राहमाला सार्वकालिक जीवनाचं दर्शन दिलं का नाही देखो सही बुलाट पायवलो सबको आनंद दाखा दर्शन प्रभु ने दिया है आणि ज्याचा पाचारण केलेला आहे त्याला सार्वकालिक जीवनाचं दर्शनही दिलेलं आहे इब्रानियों का पत्री 11 अध्याय उसका 9-10 वचन आपको बहुत सुबरी दे आणि इब्री कराचं पत्र त्याचा 11 अध्याय 9-10 वचन देखा वो स्थिर देव वाली नगर का बाट जो होता था जिसका रखने वाला और बनाने वाला परमेश्वर है देखा परमेश्वर की ओर से तैयार करने वाला वो स्थिर नेव वाला नगर आणि देवाकडून तयार करणार ते स्थिर पाया रचलेलं नगर प्रियो अभी भी मुझे सुनने वाला हमें सुनने वाला अभी तो लोगों में बोलता हूँ अभी तक वो दर्शन नहीं किया आणि मला ऐकणाऱ्या पवित्र लोकांमध्ये अजूनही ते दर्शन आहे का उसका 13 अध्याय का 13-14 वचन इब्री कराचं पत्र त्याचा 13 अध्याय 13-14 वचन देखा यहाँ पर प्रियो यहाँ पर जितना भी अच्छा अच्छा नगर भी है ना एक छोटा सा ऐसा हिलेगा तो गया अभी मतलब केरला में एक बाढ़ आया एक 2 मंजिल का एक घर वो वहां पर नदी बन गया अभी उनका जमीन भी नहीं घर भी नहीं बेचारा बहुत साल से बाहर देश में जाकर काम करके कमाया था पूरा कमाई एक बाढ़ में बह गया आणि या जगह मध्ये कितीही मोठे मोठे जर बिल्डिंग आहे घर आहे महल आहे पण थोडस हल्ल्यानंतर ते निघून जातं आताचीच हे आहे की केरळ मध्ये थोडासा पूर आला 2 मजली एक घर होतं ते संपूर्ण घरच्या घर वाहून गेलं आणि ती जमीनही वाहून गेलं तो बिचारा आयुष्यभर बाहेरच्या देशामध्ये त्याने कष्ट केले पैसे कमवले आणि ते घर बांधलं होतं पण पुरामध्ये सगळंच गेलं
ये महाजन में अभी कल का न्यूज में चार मंजिल का है ना, चला गया वो, उड़ गया। आणि हिमाचल मध्ये चार मजली एक घर होतं, ते सगळं काही वाहून गेलो। ऐसा एक बादल आया, क्या बोलते बाप, बहुत बादल हट गया, बादल हट गया, ओ उसके ऊपर आया, ओ पहाड़ भी हट गया, मतलब और उधर से आपको मालूम है कोई नौ लोग भी मर गया। आणि तिथं ढगफुटी झाली आणि ढगफुटीमुळे तिथं खूप नुकसान झालं आणि त्या ठिकाणी सगळं काही वाहून गेलं। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे, मला क्लाउड बॉम्ब आता है, क्लाउड बॉम्ब ढगफुटी। हाँ तो आप देखो अभी क्या क्या नया नया नाम सुनने पड़ता है आणि काय काय नवीन नवीन नाव ऐकायला मिळतात। अभी इसके ऊपर आ गया तो क्या, आणि याच्यावरती जर आलं तर गेलं, कभी भी आ सकता है, कधी पण येऊ शकतं। लेकिन प्रभु को हमसे प्यार है, ये सब कंट्रोल प्रभु के हाथ में है, इसलिए इधर नहीं आएगा। आणि प्रभु आपल्यावर प्रेम करतो, त्याचं या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण परमेश्वराचं आहे, म्हणून ते इथं येणार नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, बहुत बड़ी प्रभु का कृपा है, आणि देवाची खूप मोठी कृपा आहे। वो लोगांनी क्या किया, इधर ही ऐसा एक नगर में, इसलिए उनका ध्यान पूरा प्रभु तैयार करने वाला नगर के ऊपर। आणि या ठिकाणी अशा प्रकारचं शहर नाहीये, म्हणूनच प्रभु तयार करणारे ते जे नगर आहे त्याच्याकडे त्यांची दृष्टी होती। अभी भी किती लोकांना हा प्रकाश मिला, अजूनही किती लोकांना हा प्रकाश मिळाला। बाबा सुद्धा 11 अध्याय का 13-16 तक वचन पढना, इब्री कराचं पत्र त्याचा 11:13-16 वचन वाचा। मला विश्वासियों के बारे में कहते कहते वहां पर बोल रहा है, आणि विश्वासणाऱ्या संबंधाने बोलत असताना त्या ठिकाणी असं म्हटलंय, देखा दूर से देख करके उनका दृष्टि दीर्घ दृष्टि था, आनंदित हुए और मान लिया कि हम पृथ्वी पर परदेशी और बाहरी हैं, जो ऐसी बातें कहते हैं वे प्रकट करते हैं, वो ये बात को प्रकट करते हैं इस स्वदेश की खोज में है। उसका एक स्वदेश का खोज है, हमने पिछले हफ्ते में देखा था ना, एक मसीह व्यक्ति, उनको मालूम है मैं ये दुनिया में परदेशी है, मेरा स्वदेश। कितने लोगों को वहां पर नागरिकता मिला, आमेन, स्वर्ग का नागरिकता, आणि स्वर्गाचे नागरिक झालेले कोण कोण आहे, कोणाकोणाला ते नागरिकत्व मिळालं, कितना पैसा दिया, त्याच्यासाठी किती पैसे दिले, जन्म की द्वारा मिला, आणि जन्माच्या द्वारे मिळालं, कसं मिळालं, कसं मिळालं, पैशाचे नाही मिला, पैशाच्या द्वारे नाही, पैशाचे मिळत नाही, आणि पैशाने नाही भेटत। अभी अमेरिकेमध्ये जा करके 20 साल रहेगा तो उधर का नागरिकता के लिए आपण मला एलिजिबल हो सकता है, परंतु स्वर्ग में जा करके 20 साल रह करके आ सकता है क्या, ऐसा एक मार नहीं। आणि ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये 20 वर्ष राहिल्यानंतर त्याचं नागरिकत्व आपल्याला भेटू शकतं, तसं स्वर्गामध्ये जाऊन तुम्ही 20 वर्ष राहून येऊ शकता का, अशी व्यवस्था किंवा नियम नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रभूने एक नया जन्म की द्वारा, आणि प्रभूने एक नवा जन्माच्या द्वारे आम्ही स्वर्ग का नागरिक बनाया, आपल्याला स्वर्गाचे नागरिक बनवलं। हे लोक आपले जीवन में ये प्रकट करेगा कि हम ये दुनिया में परदेशी है, हमारा स्वदेश स्वर्ग है, आणि ते लोक आपल्या जीवनाच्या द्वारे या गोष्टीला प्रकट करतील की मी एक उपरी आणि परदेशी आहे आणि माझा स्वदेश जो आहे तो स्वर्ग आहे। और आगे, और जी देश से भी निकल आए थे यदि उसकी स्तुति करते तो उन्हें लौट जाने का अवसर था। देखा कष्टों में भी दिक्कतों में भी परेशानियों में भी वो जो छोड़ कर आया वो बातों के बारे में उन्होंने छोड़ा तो छोड़ दिया हमेशा के लिए। आणि मग कष्टामध्ये असताना सुद्धा त्यांनी ज्या गोष्टी सोडून दिल्या त्या कायमच्या सोडल्या। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। उनको बहुत कष्ट हुआ, त्यांना खूप कष्ट झाले, बहुत नष्ट हुआ, आणि त्यांना खूप नुकसान झालं। आगे पढ़ने पहले 34-39 पढ़ना, पुढे वाचण्याच्या अगोदर इब्रीकराचं पत्र त्याचा 10:34-39 वचन, प्रभु में बुलाहट पाने के बाद में दुनिया ने पवित्र लोगों को लूटा, आणि पवित्र लोकांना या जगाने लूटलं। नीरो ने बोला, नीरो ने असं म्हटलं, जो मुझे प्रभु नहीं कहता, जो मला प्रभु नाही म्हणत उसका सारा संपत्ति ऐसा लोगों को जो पाएगा उनके लिए, आणि मग त्यांची सगळी संपत्ती जे आहे अशा लोकांकरता आहे की जे माझा स्वीकार करतील। नहीं मतलब जो व्यक्ति जा करके ऐसा लोगों को पाएगा, जो लोग नीरो को प्रभु नहीं मानता
वो लोग पाकर के आएगा तो वो पाया वो व्यक्ति को, वो व्यक्ति का पूरा सम्मति। आणि मग जे व्यक्ति न्यूरोला आपला प्रभु म्हणून मानत नाहीये अशा लोकांना जो कोणी शोधेल सापडेल त्याची जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती ज्याने त्याला शोधला आहे त्याला ती भेटून जाईल। समझ में आया? इसलिए सारे रोमी लोग लूटने के लिए क्या कर दिया, सबको जोड़ा भी डाउट लगता है तो उसको जाकर क्या बोलेगा, मतलब न्यूरो तुरंत वो बोलना चाहिए हमारा प्रभु, वो नहीं बोलेगा तो न्यूरो न्यूरो इसका मतलब बोले कहते यार नहीं तुम्हारा प्रभु कौन है, यीशु मसीह मेरा प्रभु है, पकड़ कर ले जाएगा उसका सारा संपत्ति न्यूरो उसको देगा और इसको। आणि मग ज्या वेळेला रोमी लोकांना कोणावर शंका यायची त्यावेळेला ते काय करायचे, त्याच्या समोर जाऊन म्हणायचे न्यूरो, आणि मग समोरच्या व्यक्तीने म्हणायला पाहिजे की न्यूरो प्रभू आहे, आणि जर तो तसा नाही बोलला तर मग हा रोमी विचारायचा की तुझा प्रभू कोण आहे, तर मग समोरचा व्यक्ती म्हणायचा की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, मग काय करायचे की त्या व्यक्तीला पकडून न्यूरोच्या ताब्यात द्यायचे, न्यूरो त्या व्यक्तीला मारून टाकायचा आणि त्याची सगळी संपत्ती जी आहे ज्याने कोणी त्याला तिथे न्यूरो कडे आणलेला आहे त्याला भेटून जायची। अब देखो उस समय में मसीह जीवन में तकलीफ था। आणि मग बघा त्या दिवसामध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये त्रास होता, लोकांनी कितना दान दिया, लोकांनी त्याच्यासाठी किती मोल मोजलं, या अमर वचन बोलता है, या ठिकाणी वचन असं सांगतं, उन्होंने बोला संपत्ति भी जाने दे, आणि मग ते म्हटले की संपत्ति गेली तरी चालेल, लेकिन येशू मसीह को नहीं जाने दे, आणि येशू ख्रिस्ताला नाही जाऊ देणार, येशू मसीह के लिए कुछ भी होने के लिए तयार हो गया, आणि येशू ख्रिस्ता करता काही होयला तयार झाला, इसलिए प्रभु वचन आगे ये जानकर यही दुनिया में मसीह के खातिर जो भी जाता है वो मेरे लिए स्वर्ग में एक उत्तम एक प्रतिफल का कारण बन जाता है जान करके कुछ ही से सका। आणि मग या जगामध्ये जे कोणी प्रभूचा स्वीकार करतात त्यांना हे ठाऊक आहे की स्वर्गामध्ये माझ्यासाठी याच्यासाठी उत्तम असं काही ठेवलेलं आहे, म्हणूनच या जगामध्ये राहत असताना ख्रिस्त प्रित्यार्थ जो होणारा त्रास आणि संकट आहे ते आनंदाने सहन केलं, दर्शन पाहण्याची योग्य आणि असं दर्शन असायला पाहिजे, स्वर्गीय दर्शन, स्वर्गीय दर्शन है ना, प्रभु में आना काफी नहीं, आणि प्रभु मध्ये येणं पुरेसं नाही, वो स्वर्ग का दर्शन चाहिए, आणि त्या स्वर्गाचं दर्शन असलं पाहिजे, वो दर्शन के अनुसार हमें दौड़ना है, आणि त्या दर्शनाच्या अनुसार आपल्याला धावायचं आहे ना, जब ते छोड़ना नहीं आप पढ़ना नहीं मैं बताते जाऊंगा, जब प्रेरितों का 26 अध्याय का 19 वचन में अग्रिप्पा राजा को कहने के टाइम पर प्रेरित पौलुस कहता है हे अग्रिप्पा मैंने स्वर्गीय दर्शन का बात नहीं टाला, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 26 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये प्रेषित पौल अग्रिप्पा राजाला असं म्हणतो की हे राजा अग्रिप्पा त्या स्वर्गीय दर्शनाच्या गोष्टी मी त्यागल्या नाही। आज इधरी बैठा हुआ कितने लोग सच्चा दिल से बोल सकता है कि मुझको स्वर्गीय दर्शन मिला है, आणि आज या ठिकाणी बसलेले किती लोक म्हणू शकता की मला ते स्वर्गीय दर्शन मिळालंय, कोणी नाही म्हणत का, पुत्र मालूम हो गया ना, आणि तेवढं समजलं, एक सवाल नाही समजला, आणि एक तर तुम्हाला प्रश्न नाही समजला नाही तो आपका भाग नाही, नाही तर याच्यामध्ये तुमचा भाग नाहीये, कोणचा आहे आपको और प्रभु को मान, आणि याच्यातलं काय खरंय तुम्हाला आणि प्रभूला ठाऊ, अभी आगे बघ, इसलिए अपना याव ना छोड़ो क्योंकि उसका प्रतिफल बड़ा है, क्योंकि तुम्हें धीरज धरना आवश्यक है ताकि परमेश्वर की इच्छा को पूरी करके तुम प्रतिज्ञा का फल पाओ। इसका मतलब क्या है प्रियो, प्रभु का इच्छा को पूरी करने के लिए आपको बहुत कष्ट दुख नुकसान नष्ट ऐसे बातों के नाम पर चलना पड़ेगा, आणि प्रभूची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला पुष्कळ प्रकारचं दुःख कष्ट नष्ट संकट अशा मार्गावर चालावं लागेल, ये कुछ ये सब नहीं हो रहा है तो और आप कुछ मना रहे तो आप बहुत बड़ा धोखा में, आणि हे सर्व नाही होत आहे आणि तुम्हाला खूप आनंदामध्ये जीवन जगत आहात तर मग चुकीच्या मार्गामध्ये आहात। आगे देखो देखो अभी कितना टाइम रह गया, आणि आता वेळ किती बाकी आहे, बहुत ही थोड़ा समय, आणि खूपच कमी वेळ आहे, बापरे बहुत ही थोड़ा समय, आणि खूपच कमी वेळ आहे, लड़ाई चल रहा है, युद्ध चालू है और मारा आकाश को देख करके मैं मारा ना वो पुष्पोड़ मारा पानी का वो पुष्पोड़ हो रहा है,
आणि मग आपण आकाशाकडे पाहिलं तर ढग कुठे होत आहे? ओ भाडसे लोक मला परेशान आहे आणि पूर येत आहे त्याच्यामुळे लोक खूप त्रस्त आहे और भूकंप से लोग परेशान आहे आणि भूकंपाच्या द्वारे लोक त्रस्त आहे। अंडमान निकोबार में 24 घंटे के अंदर 23 बार भूकंप हुआ, सुनामी होगा, ये मानव ये वातावरण के बारे में बताने वाला भविष्यवाणी किया है। आणि अंदमान आणि निकोबार मध्ये 24 तासांमध्ये 23 भूकंप झाले आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुनामी सुद्धा येईल असं हवामान खात्याने सांगितलंय। 86 मीटर उंचाई में लहर उड़ेगा बोलते आणि 36 मीटर उंच पाण्याची लाट उडेल असं म्हटलेलं आहे। न्यूज में आया वो बात आणि बातमीमध्ये आलेली गोष्ट आहे। ये सारे बातों कारण बहुत लोग घबरा हुआ है आणि या सर्व गोष्टीमुळे खूप लोक घाबरले। अभी थोड़ा सा झटका लगेगा मतलब उसमें मतलब समुद्र का पानी बहुत से घरों में घुस गया आणि थोडासा झटका बसला त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी पुष्कळ घरामध्ये घुसलं। पर आपको मालूम है जो जो बर्फ का पहाड़ है जो ग्लेशियर से भी ऊपर मतलब वहां का 7000 पहाड़ अभी टूटने के वक्त में है, उसमें 24 पहाड़ टूट गया तो बहुत जल प्रलय हो गया। आणि म्हणजे बर्फाचे डोंगर आहेत त्याच्यापैकी 7000 डोंगर जे आहेत ते तुटण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यापैकी 24 डोंगर जे आहे ते वितळले तर ते पुष्कळ घरांमध्ये पाणी गेलं। हे अभी हिमाचलचा पहाड ये पहाड पहाड को भी लेकर के नीचे आएगा तो वो इलाका पूरा साफ हो जाएगा। और उनका कहना है एशिया भूखंड में कम से कम 150 करोड़ लोग मरेगा। आणि मग हिमाचल मध्ये जे हिम डोंगर आहेत ते ज्या वेळेला खाली येतील त्यावेळेला इतर डोंगराला सुद्धा खाली घेऊन येतील। आणि मग अशा प्रकारे ऐकण्यात आलेलं आहे की आशिया खंडामध्ये 150 करोड़ लोक मरतील। हे सारी बातों को सुनकर के लोग एकदम बहुत परेशान है आणि या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर लोक खूप त्रस्त आहे। आफ्रिका में पाणी के लिए लोग 50 किलोमीटर दूर जाएगा तो एक मडका पाणी आणि आफ्रिकेमध्ये 50 किलोमीटर लांब गेलं तर एक मडका भर पाणी भेटेल। और अमेरिका में कई जगह पर आग 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 से कई हजारों हेक्टर जंगल जल रहा है। आणि अमेरिकेमध्ये आगीद्वारे हजारो किलोमीटर जंगल जे आहे ते जळत आहे। हे सब क्या बोलता है? हे सगळं काय सांगत आहे? प्रभु का आगमन निकट है, प्रभुचं आगमन जवळ आहे। यो कभी भी दुनिया में हुआ नहीं, सुना नहीं, ऐसा बात अभी हो रहा है। आणि जगामध्ये कधी ऐकलं नाही अशा गोष्टी आता होत आहे। और इतने नहीं, इस्राइल के खिलाफ में है ईरान और रशिया और अरब देश इकट्ठा एक अच्छा प्लानिंग करके रेडी है। आणि इस्रायलच्या विरोधामध्ये रशिया इराण आणि असे काही अरब देश जे आहेत ते एकत्रित होत आहे। आर्मगेडन लढाई का तयारी दुनिया भर में हो चुका है आणि आर्मगेडन युद्धा करता जगभरामध्ये तयारी होत आहे। ऐसा है तो मंडली, असं जर आहे तर मंडली उसे 7 साल पहिले आणि त्याच्या 7 वर्ष अगोदर उचलले जाईल। तुम्हाला माहित आहे प्रियो प्रभु का वचन गाता है, प्रेरणा प्रभुचं वचन असं सांगतं। वचन पढा ना, बहुत ही थोड़ा समय रह गया, बहुत थोड़ा समय प्रियो, अभी भी आप बहुत देर पकड़ के मत सोचो, अभी बहुत थोड़ा समय रह गया है। जबकि आने वाला आएगा, आने वाला आएगा और देर ना करेगा, देर नहीं करेगा, देर नहीं करेगा, येणारा येईल आता तो उशीर लावणार नाही। अभी देर होगा करके मत सोचना प्रियो, आता उशीर लागेल असा विचार करू नका। मैं तो सोचता हूँ की मतलब मैं बहुत डिटेल बना कर रखा है, एक क्लास अलग तैयार कर रहा है, इसलिए उसके बीच में से आया तो मैं आपको बताना चाहता हूँ हम कितने जागृत होना चाहिए। आने भी तुम्हाला सांगू इच्छितो आपण किती जागृत राहायला पाहिजे, बहुत बहुत निकटता में प्रिय, आणि प्रभूचं आगमन खूप जवळ आहे। इसलिए प्रभु के प्रति जो भी कार्य है प्रभु जी वो बातों में हमें कभी भी ढीला नहीं होना आणि प्रभु संबंधाने जे काम आपल्याला करायचं त्याच्यामध्ये कधीही मंद होऊ नका। आगे बढ़ रहा, पर मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा और यदि वह पीछे हट जाए तो मेरा मन उससे प्रसन्न न होगा और हम हटने वाले नहीं, हम हटने वाले नहीं, हो ये कदम भी कभी पीछे जाने नहीं देना आणि एक पाऊल ही पाठे मागे जाऊ नका, हमारा उत्साह बढ़ते जाना।
आणि आपला उत्साह जो आहे तो वाढत जाऊ द्या और एक दूसरे को प्रोत्साहन करते जाना प्रियो एकमेकाला प्रोत्साहन करत जा किसी का भी जीवन में ठंडापन दिख रहा है तो उनको प्रोत्साहन देने में हरेक लोग जागृत रहना प्रियो आणि कोणाच्या जीवनामध्ये जर मंदावले किंवा थंड अशी अवस्था दिसते तर त्याला तुम्ही जागे करा आजकल कोई ठंडा पड़ रहा है करके दिखते हुए उनको समझाने के लिए जाएगा तो वो व्यक्ति बुरा बन जाता आणि आज जर कोणी थंडावलेल्या किंवा मंदावलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याला समजून सांगण्याकरता किंवा प्रोत्साहन देण्याकरता जर जायचं तर मग त्या ठिकाणी भांडण आहे इसलिए लोगों को ऐसा बोलने के लिए भी डर होता है आणि म्हणून लोकांना असं समजून सांगण्याकरता सुद्धा भीती वाटते समजावतो आणि सांगतो समय अभी आएगा तो मैं आपको समजावतो आणि वेळ येईल त्यावेळेला समजून सांगतो इसलिए कभी भी आत्मिक जीवन में पीछे जाने वाले में नहीं होना चाहिए आणि म्हणूनच आत्मिक जीवनामध्ये आपण मागे जाणाऱ्यांपैकी नसायला पाहिजे आज प्रभू मी मुलाट पाया वो दिन से आप लोग हरेक लोग पारखो आणि आपल्याला प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झालं तेव्हापासून आपण आपलं जीवन पारखा आज मेरा आत्मिक दर्शन कैसा आहे आज माझं आत्मिक दर्शन कसं आहे प्रभू के प्रति मेरा दिल तडपत आहे की नाही आणि प्रभू संबंधाने माझं मन व्याकुळ आहे का नाही पारखा प्रेम हा अभी मला स्नेहा बघणार बाकी बात देखा ऐसा लोगों के प्रति परमेश्वर को मैं उनका परमेश्वर है करके कहने में आनंद है आणि अशा लोकांसंबंधाने मी त्यांचा परमेश्वर आहे असं म्हणायला देवाला आनंद आहे बहुत सुंदर बात है खूप सुंदर गोष्ट आहे हमें बात को समझना चाहिए आणि या गोष्टीला आपण समजायला पाहिजे हमारा कोई भी योगिता से हमारा उद्धार नहीं हुआ आपल्या कुठल्या लायकीमुळे आपला तारण नाही झालं परंतु उद्धार पाने के बाद में हम कभी घमंड ना करें आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण कधी गर्व करू नये हमें कितना डरते हुए कापते हुए प्रभु का महिमा करना चाहिए आणि किती भीत कापत आपण प्रभूचा गौरव करायला पाहिजे जब प्रेषित पौलोस मानव विश्वासियों को चेतावनी देने वाला एक अनोखा शब्द रोमियों का पत्री 11 अध्याय में है रोम त्याचा 11 अध्याय उसका 11 अध्याय का उसका 22 त्याचं 22 वचन आप 20 से पढ़ लो 20 से 22 पढ़ लो 20 ते 22 वचन ठीक है मैं तो अविश्वासी के कारण तोड़ी गई परंतु तू विश्वास में बना रहता है इसलिए अभिमानी ना हो इसे अभिमानी ना हो परंतु भयमान भयमान क्योंकि जब परमेश्वर ने सभी दारियों को न छोड़ा तुझे भी न छोड़ेगा इसलिए हमें क्या करना चाहिए प्रियो प्रभु का भय मान करके एक एक दिन एक एक कदम बढ़ाना प्रियो आणि म्हणून आपण काय करायचं प्रभूचं भय बाळगून एक एक दिवस एक एक पाऊल चाढायचं आहे खास एक बात मैं आपको बताना चाहता हूँ विशेष एक गोष्ट सांगू इच्छितो आरंभ कैसे था वो नहीं प्रभु देखता अंत कैसा है वो प्रभु देखता है आणि तुमची सुरुवात कशी आहे हे प्रभु पाहत नाही तर तुमचा शेवट कसा आहे हे प्रभु पाहतो आपकी आनंददा को निर्णय करने वाला बात आपका आखिरी समय का बात है आणि तुमच्या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही कुठे जाणार हे ठरवणारी गोष्ट काय आहे तुमचा या जगामध्ये राहत असताना शेवट कसा राहील त्याच्यावर ते निर्भर आहे ध्यान देना लक्ष द्या बहुत से लोग आरंभ बहुत अच्छा था आणि पुष्कळ लोकांची सुरुवात खूप चांगली होती परंतु उनका अंत बहुत बुरा था आणि त्यांचा शेवट जो आहे तो खूप वाईट होता हमारे जीवन में परखो प्रियांनो आपण आपल्या जीवनामध्ये पारखा अभी आपको मालूम है मला इस्रायल का प्रथम राजा शाऊल का आरंभ बहुत अच्छा था आणि इस्रायलाचा प्रथम राजा शाऊलाचा सुरुवात खूप चांगली होती अंध अच्छा नाही आणि त्याचा शेवट चांगला नव्हता मला दुनिया का बुद्धिमान कराने वाला सलमोन का आरंभ बहुत अच्छा था आणि जगाचा ज्ञानवान म्हटला गेलेला सलमोन जो आहे त्याच्या सुरुवात खूप चांगली होती परंतु अंध अच्छा नाही आणि त्याचा शेवट चांगला नव्हता क्योंकि विश्वासियों का लिस्ट में इतना महान मला प्रभु का दास का नाम नहीं आया आणि विश्वासणाऱ्याच्या यादीमध्ये एवढा महान प्रभूच्या दासाचं नाव नाही आलं क्यों नहीं आया का नाही क्योंकि वो प्रभु का मार्ग को छोड़ दिया कारण देवाच्या मार्गाचा त्याने त्याग केला शुरुआत में प्रभु की इच्छा के अनुसार दिल की इच्छा के अनुसार उसने ज्ञान मांगा तो प्रभु बोलता है कि तूने धन नहीं माना मान नहीं माना शत्रु संघार नहीं माना शत्रु संघार नहीं माना इसलिए मैं तुझे इसके साथ वो भी देता हूँ बोल के प्रभु ने सब कुछ दिया परंतु आखिर में उसका अंत अच्छा नहीं था
आणि मग ज्या वेळेला देवाने त्याची इच्छा मागण्याचं त्याला सांगितलं त्यावेळेला त्याने फक्त ज्ञान मागितलं, मग त्यावेळेला परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला की तू जगाच्या दृष्टीने धनसंपत्ती नाही मागितली, ऐश्वर नाही मागितलं, किंवा जे तुझे शत्रू आहे त्याच्यावर तुला विजय संपादन व्हावा असं तुने मागितलं, म्हणूनच मी ज्ञानासोबत हे सगळं काही तुला देतो, पण असं असताना सुद्धा त्याचा शेवट जो आहे तो चांगला नाही झाला. जैसा बाप पहला राजा तीसरा देव बढ़ता है, मैं पूरा वजन में इतना पूरा पढ़ाना नहीं चाहता, बहुत लंबा बात है. इसलिए एक बात जानना प्रियो, हमारा आरंभ अच्छा रहना, अंत भी अच्छा रहना जरूरी बात है. आणि हे सगळं काही तुम्ही पहिले राजे तिसरा अध्याय मध्ये वाचू शकता. एक गोष्ट महत्वाची आहे, ज्याप्रमाणे आपली सुरुवात चांगली आहे त्याच्याही पेक्षा महत्वाचं हे आहे की आपला शेवट चांगला पाहिजे. आम्ही सुनने वाले हरेक पवित्र लोगो में व्यक्तिगत जीवन में एक जांच करने के लिए आपसे विनती करतो. आणि मला ऐकणाऱ्या सर्वांना मी तुम्हाला एक नम्र विनंती करू इच्छितो की आपण स्वतःला पडताळा. आज मेरा आत्मिक जीवन कहां पर है? आज माझा आत्मिक जीवन कस कुठे आहे? प्रभु का वचन में प्रेषित पौलोस पहिल्या कोरिंथी 9 अध्याय का 24 वचन में कहता है. पहिले कोरिंथीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे सांगतो. तुम वैसे ही दौड़ो जीतो. भैयो आज मेरा मसीह जीवन का दौड़ जीतने लायक दौड़े करके हम में कितने लोग गवाही देंगे. आज माझी ख्रिस्ताची जीवनाची जी धाव आहे ते मला बक्षीस मिळून देणारी आहे असं किती लोक म्हणू शकतील? आपके दिल में क्या गवाही हो रहा है? तुमच्या मनामध्ये काय साक्ष होत आहे? प्रभु के सामने हमारा दौड़ कैसे है? आणि प्रभु समोर आपली धाव कशी आहे? आज हमारा दिल क्या गवाही देता है? आज आपलं हृदय का साक्ष्य देतं? बहुत से लोग अपना दौड़ में गिर चुका है. आणि पुष्कळ लोक या धावेमध्ये पतन पावले. लेकिन वो मानेगा नहीं. आणि ते त्या गोष्टीला मान्य करणार नाही. अभी जान लो. आता जाणून घ्या प्रियानो, अभी भी अपने को सही करने का मौका है. आणि आता ही ते सगळं काही योग्य करण्याची संधी आहे. गलातियों मंडळी के बारे में प्रभु का दास मला गवाही देत आहे. गलातियों का पत्र 5 अध्याय का 7 वचन. गलातीकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 7 वचन. वे लोग अच्छा दौड़ दौड़ रहे थे. आणि ते लोक चांगले धाव धावत होते. परंतु उस समय के बाद में उनका दौड़ धीमा हो गया. आणि काही वेळानंतर त्यांची धाव जी आहे ती मंदावली. एक प्रकार और आपको मैं उसको समजावून दो. आणि एक प्रकारे अजून तुम्हाला समजून सांगू तर, वे लोग शुरुआत में अच्छा दौड़ दौड़ा. आणि ते लोक सुरुवातीला चांगली धाव धावले. अच्छा आरंभ डाला. आणि सुरुवात चांगली केली. उसके बारे में उसका तीसरा अध्याय का तीसरा वचन पढ़ेगा तो वहां पर पढ़ सकता है. आणि गलातीकाराचं पत्र त्याचा तीसरा अध्याय त्याच्या तिसऱ्या वचन मध्ये पाहिलं तर आपल्याला पाहू शकतो. देखा, आत्मा में आरंभ किया पर अभी पूरा काम शरीर में है. आणि आत्म्यामध्ये सुरुवात केली पण आता प्रत्येक काम जे आहे ते शरीरामध्ये आहे. वो डेंजर एक अवस्था है प्रियो, मैं आपको बताना चाहता हूं. आज बहुत से लोग प्रभु में आने के बाद, उदार पाने के बाद, थोड़ा कुछ वजन जानने के बाद में घमंडी हो गया, वो शरीर में आ गया, फिर वो आत्मा के अनुसार चलने के लिए तैयार नहीं, बात सुनने के लिए मानने के लिए तैयार नहीं, वो अपना हटीलापन में अपना मनमानी में चलता है. आणि पुष्कळ लोकांना थोडंफार देवाच्या वचनाचं ज्ञान मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये गर्व अभिमान जो आहे तो भरून जातो. आणि मग त्याच्या नंतर ते परमेश्वर काय सांगतो त्याचा आत्मा काय सांगतो ते ऐकायला तयार नाही, आत्म्याच्या अनुसार चालायला ते तयार नाहीये, तर मग ते आपल्याच गर्वामध्ये चालतं आणि कोणाचं ऐकत नाही. हो, दुसरे को हमेशा दोष लगाएगा. आणि इतर लोकांवर नेहमी ते दोष लावतील. और झूठ बोलेगा. आणि खोटं बोलतील. बिल्कुल अच्छा आत्मीय जीवन बिताने वाला बहुत लोग बुरी तरह से गिर पड़ा है प्रियो, गिर पड़ा है. ये गलातीय मंडली को बताया हुआ बात आज का पीढ़ी में बहुत से लोग अनुभव में है. मैं आपको प्रभु की उपस्थिति में प्रभु आपको ये बात याद दिला रहा है, मेरी अवस्था कैसा है करके परखो. आणि मग पुष्कळ प्रकारे चांगला आत्मिक जीवन जगणारे लोक जे आहे त्यांची आत्ता आत्मिक अवस्था जी आहे ती एकदम पतन झालेली आहे, ते खाली पडलेले आहे. या ठिकाणी प्रेषित पौल जे आहे ते गलातीकाराच्या मंडळीला सांगत आहे की ते खूप चांगल्या प्रकारे धाव धावत होते पण आत्ता ते पतन पावलेले आहे. आणि आज प्रभू आपल्याला हेच सांग
सांगू इच्छित आहे की आजची तुमची आत्मिक अवस्था काय आहे हे तुम्ही पारखून बघा. सच्चा आत्मिक जीवन बिताने वाले व्यक्ति को एक संगति नष्ट होता है तो वो रोता है. आणि एक खर आत्मिक जीवन जगणारा व्यक्ति आहे त्याची एक संगति नष्ट झाली तर तो रडतो. आत्मिक व्यक्तीला एखादी संगती नष्ट झाली तर त्याच्या हृदयामध्ये खूप दुःख आणि ओझे होतं. प्रभु आपको बजाने के बाद में भी आपको बहुत हलका लग रहा है तो धीरे धीरे आप एक नहीं दो नहीं तीन नहीं चाहे तो मतलब संडे का भी छोड़ देंगे तो उसको ज्यादा फर्क नहीं पड़ेगा. आणि मग तुम्ही ज्या वेळेला त्या गोष्टीचा त्याग करता आणि प्रभूला सोडून देता त्या वेळेला तुम्ही एक संगती दोन संगती तीन संगती नाहीये तर तुम्ही रविवारची सुद्धा संगती सोडून दिली तरी तुम्हाला काही वाटणार नाही. उसको प्रभुमेश में भाग नहीं लिया तो भी चलेगा. आणि प्रभू मेजामध्ये जर भाग नाही घेतला तरी त्याला चालेल. प्रत्येक आत्मिक जन को आणि एक खरा आत्मिक व्यक्तीला वो सह नहीं सकता आणि तो ही गोष्ट सहन करू शकत नाही. अरे आपको सह पा रहा है तो अपना आत्मिक लेवल कहां पर है आप समझो. आणि जर तुम्ही असं करत आहात तर तुमची आत्मिक पातळी कुठे आहे हे जरा पारखून बघा. हम एक दूसरे के ऊपर अंगुली ना उडाए आणि एकमेकावर दोष लावू नका. हम प्रभु की उपस्थिति में है. आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहो. अभी भी हमें अपने आप को परख करके जांच करके अपने को सही करने का वक्त है. आणि आताही आपल्या स्वतःला पारखून परीक्षण करून योग्य ते बनवण्याची वेळ आहे. एक बात मैं आपको मला पूछना चाहता हूं. एक गोष्ट विचारू इच्छितो. अब इतना वजन सुनने के बाद में अपने जीवन का कोई भी गलती को करेक्ट करते हुए कितना साल हो गया. आणि देवाचं वचन ऐकल्यानंतर आपल्या जीवनाची एखादी चूक जी आहे ती बरोबर केली आहे असं या वेळेला किती वर्ष झाले. आपको मन भरावट का गौरव नष्ट होकर के कितना साल हो गया. आणि मन परिवर्तनाचं जे गांभीर्य आहे ते नष्ट होऊन किती वर्ष झाले. हरेक लोक पारखणार आणि प्रत्येकाने पारखा. आज आपका प्रार्थना जीवन कैसा है. आज तुमचं प्रार्थना जीवन कसं आहे. आज आपका बाइबल स्टडी कैसा है. आज तुमचं बाइबलचं अध्ययन कसं आहे. मैं आपको बताऊं अभी जो लोग जिसको थोड़ा भी आत्मिकता है तो अपने इधर से हर एक दिन का संदेश जाता है यूट्यूब में वो तक लोग मंडली के लोग नासिक की मंडली के लोग बहुत लोग वो तक देखते हुए बहुत समय हो गया. आणि मग इथून आपला संदेश यूट्यूब वर येतो आणि तो संदेश सुद्धा बघून कितीतरी दिवस झाले नाशिक मंडळीच्या लोकांनी. बाहेर की बात नहीं हो जा रही परंतु मंडली की लोगों के लिए प्रभु भेज रहा है. अभी भी लोगों को उतना भी भूखास नहीं है कि मंडली में प्रभु ने क्या बात किया उसको सुनू. आणि मग प्रभू आपला संदेश युट्यूब वर पाठवतो पण नाशिकच्या मंडळीला हे सुद्धा नाहीये की प्रभू माझ्याशी काय बोलतोय ते मी ऐकावं. हे क्या आहे का. मतलब आत्मिक जीवन में बहुत से लोग बुरी तरह से गिर चुका है ऐसा नीचे पड़ चुका है. आणि आत्मिक जीवनामध्ये पुष्कळ लोक जे आहेत ते असे पतन पावलेल्या अवस्थेमध्ये आहे. प्रियो आज आप जैसा प्रेरित पौलोस गवाही देता है फिलिपियों का पत्री उसका दूसरा अध्याय है उसका 16 वचन में फिलिप कराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचा 16 वचन. देखा भियो मसीह के दिन में मैं किसी प्रकार भी लज्जित होने के लिए नहीं मुझे उस समय में घमंड होने का मेरा प्रशंसा पाने का दिन होगा. ये निर्णय के साथ प्रेरित पौलोस ने अपना दौड़ दौड़ा. आणि ख्रिस्ताच्या दिवसामध्ये मला खाली पाहण्याची वेळ येणार नाहीये तर मला अभिमान करण्याची वेळ यावी या दृष्टीने प्रेषित पौलाने आपली धाव धावली. क्योंकि वो अपने प्राण को भी अप्रिय जान करके प्रभु ने दिया हुआ सेवा को पूरा किया. आणि आपल्या जीवाची ही पर्वा न करता प्रभु ने दिलेली सेवा त्याने पूर्ण केली. निर्णय क्या था. त्याचा निर्णय काय होता. प्रेरितों का 20 अध्याय का 24 वचन. प्रेषित त्याचा 20 अध्याय त्याचं 24 वचन. देखो प्रभु से मैंने क्या पाया और मैं कैसा निभाता हूँ उसके बारे में
भेटीचं पावलं उसको अच्छा निर्णय आहे आणि प्रभूपासून मी काय मिळवलं आणि ते कशा प्रकारे पूर्ण करत आहे याच्या संबंधाने प्रेषित पौलाचा एक चांगला निर्णय आहे. उसको पूरा करने के लिए वो अपना प्राण को भी अप्रिय जान करके दौड़ता है आणि त्याला पूर्ण करण्याकरता तो आपल्या जीवाचीही पर्वा न करता तो धावत आहे. कितने धन्यवाद है, किती धन्य गोष्ट आहे. आज हमारे जीवन को परखेगा तो आज आपण आपलं जीवन पारखलं तर आज कधी ना हमारा आखरी दिन देगा तो आजचा दिवस जर आपला शेवटला दिवस असेल तर हम क्या बोल पाएंगे, आपण काय म्हणू. पौलोसने अपमान में गवाही दिया. दुसरा तिमोथी 4:7-8 में दुसरा तिमोथ्याला पत्र 4 त्याच्या 7-8 प्रेषित पौलाने अशी साक्ष दिली. देखा मैंने अच्छा गोष्टी मैंने लड़ चुका है आणि मी एक चांगलं युद्ध लढलेलो आहे. वाह वाह वाह, मैं अपनी दौड को पूरा किया है आणि मी माझी धाव पूर्ण केली आहे. देखा मेरा विश्वास की यात्रा में कभी भी मैं टूटा नहीं, गिरा नहीं, मैंने रिकवाला किया आणि माझ्या विश्वासाच्या प्रवासामध्ये मी ते माझं विश्वासाचं जतन केलेलं आहे. ये सिर्फ प्रभु का दास के लिए नहीं, आज की पीढ़ी में रहने वाले लोग, जो लोग अच्छा कुश्ती लड़ेगा, अच्छा दौड़ दौड़ेगा, विश्वास को रिकवाला करेगा, उन सबको ये धर्म की मुकुट मिलेगा. आणि मग जे चांगलं विश्वासाचं जीवन जपतील त्या सगळ्यांना हा नीति महत्वाचा मुकुट भेटणार आहे. आम्ही बात को जानना आपण या गोष्टीला जाणायचंय. कलसे बढकर के आज मैं प्रभु में उन्नती पा रहा है या मैं और भी कमजोर हो रहा है, मतलब गिरते जा रहा है. आणि कालपेक्षा जास्त आज मी प्रभु मध्ये अधिक जास्त उन्नती प्राप्त करत आहे का मी कुठे कमी पडत आहे. प्रभु के प्रति मेरा मन कैसा है आज आणि प्रभु संबंधाने आज माझं मन कसं आहे. ये दुनिया में रहते वक्त शरीर में रहने के समय में कोई भी सिद्ध नहीं बन सकता आणि या शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण परिपूर्ण नाही होऊ शकत. शरीर में हम सिद्ध नहीं बन सकता, जब हमारा शरीर का छुटकारा होगा उस समय में हम सिद्ध हो जाएगा. आणि या शरीरामध्ये राहून आपण परिपूर्ण होऊ शकत नाही, पण ज्या वेळेला आपण या शरीरापासून मुक्त होऊ त्या वेळेला आपण परिपूर्ण होऊ. परंतु पण शरीर में रह करके आत्मिक लेवल का एक ऊंचा पदवी में हम लोग पहुंच सकता है. आणि या शरीरामध्ये राहून आत्मिक जीवनाच्या एक उंच पातळीवर आपण पोहोचू शकतो. पदवी में मैं पहुंच जाए कि नहीं कैसे मालूम. आणि त्या पदापर्यंत त्या स्थानापर्यंत आपण पोहोचलो का नाही कसं समजणार. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. मतलब हम लोग उस आत्मिक लेवल का ऊंचा पदवी में मैं पहुंच गया कि नहीं कैसे मालूम पड़ सकता है. आत्मिक जीवनाच्या त्या उंच पातळीवर मी पोहोचलो का नाही आपल्याला कसं समजणार. उसके लिए एक बात है, त्याच्याकरता एक गोष्ट आहे. प्रेरितों काम 24:16 प्रेषित त्याचा 24:16 बहुत खास बात है, अब लो ध्यान से समझना पड़ेगा. हाँ देखा, मतलब हमारा विवेक सदा निर्दोष रहने वाला एक अनुभव आणि आपलं मनाचे विचार जे आहे ते नेहमी पवित्र राहण्याचा एक अनुभव. देखो बहुत ध्यान से समझ रहा, लक्ष देऊन समजून घ्या. मतलब हमारा विवेक प्रभु के साथ हमारा भाई बहन के साथ निर्दोष रहने वाला अनुभव आणि आपल्या मनाचे विचार प्रभु सोबत आणि आपल्या भावा बहिणी सोबत शुद्ध राहण्याचा एक अनुभव. ही शरीर में लेकर के हमारा आत्मिक लेवल का सबसे ऊंचा पदवी का अवस्था है आणि या शरीरामध्ये राहत असताना आत्मिक जीवनाची सगळ्यात उंच अशी पातळी आहे. आज मी जब पवित्र चुंबन बोलेगा तो मैंने देखा है कई लोग चुपके से निकल जाता, बोलने का मतलब नहीं तो बाहर निकल जाता. मतलब क्या है कि उनका मन में उनका विवेक दोष करता है, मैं इसको पवित्र चुंबन दूंगा ही नहीं. आणि आजही पवित्र चुंबन करायला सांगितलं तर काही लोक काय करतात, ते एकमेकाला टाळता किंवा बाहेर जाऊन उभे राहता. याचा अर्थ काय आहे की त्यांच्या मनामध्ये इतर लोकांसंबंधाने काही घृणा आहे म्हणून.
कोणाच्या मनामध्ये काही असं आहे का? आपलं आत्मिक जीवन कहां पर है? तुमचं आत्मिक जीवन कुठे आहे? एक दुसरे को सहने के लिए तयार नाही, एकमेकाला सहन करायला तयार नाही, एक दुसरे की बलगिरी उडाने के लिए तयार नाही, एकमेकाच्या दुर्बलता सहन करायला तयार नाही, एक दुसरे को क्षमा करने के लिए तयार नाही, एकमेकाला क्षमा करायला तयार नाही। हम अपने आप को बहुत ऊंचा समजते आणि आपण स्वतःला खूप उंच समजतो। कितना बड़ा धिक्कार है आणि एक मोठा धिक्कार आहे। प्रियो नम्र बनो, प्रियानो नम्र वा, नम्र बनो, नम्र वा प्रियानो। हम एक दूसरे को एक पवित्र जुम्मन के लिए तैयार नहीं, हम एक ही मेज में शामिल हुआ, इसके बावजूद भी हम एक दूसरे को मिलने के लिए तैयार नहीं। प्रियो आपका आत्मीय लेवल काम रहे आपको मालूम, आणि आपण एकाच मेजा मध्ये सहभागी झालो तरी सुद्धा आपण एकमेकाला भेटण्याकरता पवित्र चुंबन करायला तयार नाहीये। तुमचं आत्मिक जीवन कुठपर्यंत पोहोचलं तुम्हाला माहित आहे का? काही लोक बहाने भी एकदम बाहेर निघून जातात आणि काहीतरी कारण दाखवता आणि लोक निघून जातात। स्वर्ग देखताय, स्वर्ग पाहतो, स्वर्ग देखताय, स्वर्ग पाहतो। प्रियांडो आपका दिल कैसा है? तुमचं हृदय कसं आहे? आपका महिमा करणे की प्रति आपका दिल कैसा है? आणि प्रभूवर प्रेम करण्या संबंध आणि तुमचं हृदय कसं आहे? के साथ और भाई बहनों के साथ आपका दिल कैसा है? स्वर्ग देखता है। आणि पवित्र भावा बहिणी सोबत तुमचं हृदय कसं आहे? स्वर्ग पाहतो। आपको मालूम है जब एक पापी स्त्री को प्रभु यीशु मसीह के पास लाया आणि एका पापी स्त्रीला ज्यावेळेला प्रभूच्या जवळ आणलं, लोकांचा डिमांड है मोशा के व्यवस्था के अनुसार इसको पत्रवा करके खत्म करना चाहिए। आणि लोकांचा अशा प्रकारे दावा आहे की मोशेच्या नियम शास्त्राप्रमाणे हिला दगडमार करून मारून टाकायला पाहिजे। प्रभू म्हणतात की तू बोलो कैसे पत्रवा करू या ना करू। आणि मग ते लोक प्रभूला विचारताय काय करायचं, हिला दगडमार करायची का नाही? आणि त्यांचा उद्देश हा आहे की कसं करून प्रभू येशू ख्रिस्तावर दोष लावायचा। योहन्ना 8 अध्याय में उसका 9 वचन में लिखा है की वे लोगों को प्रभू ने बोला जो तुमने पाप नहीं किया वो पहला पत्र मांगो फेंको, अब उनकी विवेक उनको दोष लगाया इसलिए एक एक ने पत्र छोड़कर भाग गया। आणि मग योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा असं म्हणत आहे की तुमच्यामध्ये ज्याने कधीच पाप केलं नाही त्याने पहिला दगड मारावा। आणि मग ज्या वेळेला प्रभू त्यांना हे म्हटलं त्यावेळेला त्यांचं मन त्यांना खाऊ लागलं आणि ते पापी आहे त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं म्हणून प्रत्येकाने आपला दगड त्याच ठिकाणी ठेवून ते निघून गेले। कोणी दगड नाही मारला एकेक मन गवाही दिया, त्यांचं एकेकाचं मन त्यांना साक्ष दिलं मी पापी, मी पापी आहे, मी पापी, मी पापी आहे, मी पर पत्रवा करणे का योग्य नाही आणि हिला दगड मारण्याकरता मी योग्य नाही। प्रियो आज हम प्रियो वचन सुनने के समय में अपने दिल में क्या हो रहा है? आणि आज हे वचन ऐकत असताना आपल्या मनामध्ये काय होत आहे? देखो अगर बहुत लोग प्रभु को भी नहीं मानता होगा लेकिन उसका दिल में भी 36 वचन संहिता का पहला वचन पढ़ना, स्तोत्र 36 त्याचं पहिलं वचन, बोलने का अर्थ क्या है? प्रियो बात आपको समझ आई कि नहीं? मन नहीं, मराठी में बोल रहा, दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो त्याच्या दृष्टी पुढे देवाचे भय नाही। हा रेखा परत ही दुष्ट को भी मालूम है मी पापी है लेकिन वो प्रभु का भय मानने के लिए तैयार नहीं। आणि दुष्टाला सुद्धा माहिती की मी पापी आहे पण तो प्रभूचं भय मानायला तयार नाही। बहुत भयंकर बात आहे आणि खूप भयंकर गोष्ट आहे। आज प्रभु का वचन सुनने के टाइम आणि आज प्रभूचं वचन ऐकत असताना आपला दिल क्या गवाही देत आहे? आपलं मन आपल्याला काय सांगतं? रोज प्रभु हमसे बात करता है आणि प्रभु दररोज आपल्याशी बोलतो। पहिला योहान 3 अध्याय 21 वचन, पहिलं योहान 3 अध्याय 21 वचन, हे प्रियो यदि हमारा मन हमें दोष न दे तो हमें परमेश्वर के सामने हिया होता है। हा देखा प्रियो हमारा मन हमें क्या गवाही दे रहा है? आपलं मन आपल्याला काय साक्ष्य देते? हमें अपने आप को पारखना है, आपण स्वतःला पारखायचंय। मेरा मन मुझे को क्या गवाही देता है? माझं मन मला काय साक्ष्य देते? प्रियो अगर हमारा मन अगर हमें दोष लगा रहा है आणि माझं मन जर मला दोष लावत आहे तर वो जरूर दोषी है आणि निश्चितच तो दोषी आहे क्योंकि हमारा मन बराबर बात करता है। आपलं मन जे आहे ते आपल्या सोबत बरोबर बोलतो। आज हमारा मन क्या गवाही देता है? आज माझं मन मला काय साक्ष्य देतं? मी प्रभु के सामने मेरा जीवन कैसा है आणि प्रभु समोर माझं जीवन कसं आहे? मी जो नहीं है पर जो मैं कुछ नहीं होते भी मैं कुछ हूं करके दिखाने वाला
एक अभिनय मी करता है आणि जी गोष्ट मी नाहीच आहे ती गोष्ट मी आहे असं दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतो का म्हणजे मला मी कई बार लोक म्हणजे मिलकडे बोलतो की हम रोज यूट्यूब में मला मेसेज देखता है पर तू पूछेगा तो कल का क्या था नहीं कल का नहीं देख फिर परसों का भी नहीं पीछे जाएगा तो कब का वो कभी एक बार देखा तो वो बार आणि मग लोक काय नाही आहे तरी दाखवण्याचा प्रयत्न करतात ते मला भेटले का म्हणता की आम्ही दररोज यूट्यूब वर संदेश ऐकतो मग त्यांना जर विचारलं कालचं काय होतं ते म्हणे कालचं नाही पाहिला परवाचं काय होतं तर परवाचं नाही पाहिला मग कधीतरी खूप अगोदर एकदा पाहिलेला आहे तो त्याच्याबद्दल बोलतात मला आपण पूछता भी नाही लेकिन अपने आप को धर्मी अधिकारी के लिए वो लोग बोल रहे हैं आणि आम्ही विचारतही नाही पण आपल्या स्वतःला नीतिमान दाखवण्याकरता ते बोलतात कितीतरी लोक कितीतरी कपटता जीवन विधारे प्रेडो कितीतरी लोक कितीतरी कपटपणामध्ये जीवन जगतात हमारा मन अपने आप को दोष लगाता है प्रेडो आपलं मन आपल्याला दोष लावतो का ऐसे लोगों को प्रभु के सामने याद नहीं होता आणि अशा लोकांना प्रभु समोर धैर्य राहत नाही आज हमारी आत्मिक अवस्था कहाँ पर है आज आपली आत्मिक अवस्था कुठे आहे हे बात हमें पारखणं आणि या गोष्टीला आपण पारखायचं आहे अगर हम सही प्रकार मानव प्रभु में बराबर बढ़ने वाला अनुभव नहीं है तो आणि योग्य प्रकारे प्रभु मध्ये वाढणार अनुभव नाही तर बहुत दुखदायी बात है आणि खूप दुखदायक गोष्ट आहे आपको मालूम है आज भी जब लोगों को बातों को समझाया जाता है आजही लोकांना ज्या वेळेला समजून सांगितलं जातं लोक ठीक से नहीं समझ पाए आणि चांगल्या प्रकारे लोक समजू शकत नाही हो क्यों नहीं का नहीं क्योंकि जैसे बढ़ना चाहिए वो बढ़ोतरी नहीं होता आणि जसं वाढायला पाहिजे तशी वाढ होत नाही बढ़ोतरी नहीं हुआ तो भी बहुत गड़बड़ी होगा आणि तशी वाढ जर योग्य प्रकारे झाली नाही तर मग गडबड होते आपको मालूम है मतलब बाइबल में आत्मिक दुनिया में तीन प्रकार का आत्मिक अवस्था वहां पर हम देखता है आणि तीन प्रकारे आत्मिक अवस्था बायबल मध्ये आपण पाहू शकतो पहिला कोरिंथी दुसरा अध्याय का 14 से तीसरा अध्याय का 4 वचन तक जब हम पढता है पहिले करंदीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 14 वचनापासून तिसरा अध्याय त्याच्या 4 वचनापर्यंत आपण अशा प्रकारे पाहू शकतो तीन प्रकार का लोगों के बारे में हम देखते हैं आणि त्या ठिकाणी तीन प्रकारच्या लोकांसंबंधाने आपण पाहतो एक 14 वचन में स्वाभाविक लोकांच्या बारे में आणि एक त्याच्या 14 वचनामध्ये आपण पाहतो एक स्वाभाविक मनुष्य देखो आज भी मानव मंडली भी आता है बपतिस्मा भी लिया है परंतु उनको कुछ फर्क नहीं आणि मंडळीमध्ये येता बाप्तिस्मही घेतलेला आहे पण त्यांना काही फरक नाही वजन में कोई बढोतरी नाही आणि वचनामध्ये त्यांची वाढ नाहीये आत्मिक जीवन में कुछ भी नहीं आत्मिक जीवनामध्ये वाढ नाही एक सच्चा गवाही नाही आणि एक खरं साक्ष नाही डुबकी लिया ना आणि ते पाण्यामध्ये डुबले ना लेकिन उसका नया जन्म नहीं हुआ त्याचा नवा जन्म नाही झाला उसमें प्रभु की आत्मा नहीं आणि प्रभुचा आत्मा त्यांच्यामध्ये नाही ओ प्रभु महेश भी लेता है आणि प्रभु महेश सुद्धा घेतात और एक झूठा तसली खा करके जीता है आणि एक खोटा मनाची साक्ष ठेवून जातो और उनको संदेश के बारे में पूछेगा तो कुछ नहीं मालूम आणि संदेशा संबंधाने विचारलं तर काही माहिती नाही की आज संदेश सुना आजचा संदेश काय होता तब सर पर कुछ नहीं आता है आणि धोक्यात काहीच येत नाही प्रेज द लॉर्ड ओ व्यक्ति के बारे में बोलता है स्वाभाविक मनुष्य आणि अशा व्यक्ति संबंधाने म्हटलेलं जातं स्वाभाविक मनुष्य हे मंडळी में क्यों नव्हता आणि कदाचित तो मंडळी मध्ये असेल अरे तो उसका नया जन्म नहीं हुआ त्याचा नवा जन्म नाही झाला उसका उद्धार नहीं हुआ त्याचं तारण नाही झालं उसको पाप क्षमा का अनुभव नहीं त्याला पाप क्षमेचा अनुभव नाही उसमें प्रभु की आत्मा ही नहीं आणि त्याच्यामध्ये प्रभुचा आत्माच नाही आत्मा का कार्य भी नहीं आत्म्याचं कार्य नाही भयंकर किती भयंकर आहे मंडळी में ऐसे लोग है मंडळीत असे लोक आहेत अच्छा दुसरे लोक कोण आहे दुसरे लोक कोण आहे शारीरिक लोक ते शारीरिक लोक क्योंकि आपण लेवल में जाएंगे क्योंकि 15 वचन में आत्मिक लोगों के बारे में लिखा है आणि 15 वचनामध्ये आत्मिक लोकांसंबंधाने लिहिले मैं उसे पहले शारीरिक लोगों के बारे में बताता है आणि त्याच्या अगोदर शारीरिक लोकांसंबंधाने सांगतो शारीरिक लोगों को भी क्या है आणि जे शारीरिक आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे उनको आत्मिक बातों का गहराई की बातें बोलेगा तो उनको हजम नहीं होता आणि आत्मिक गहनतेच्या गोष्टी सांगितल्या तर त्या पचत नाही किंवा ते आत्मसात नाही करत उसका तिसरा अध्याय 1-3 पढ़ना पहिले करंदीकराचं पत्र तिसरा अध्याय 1-3 वचन देखा तुम उसको नहीं खा सकते थे वरन अब तक भी नहीं खा सकते हो अभी भी नहीं खा सकते हो क्योंकि अब तक शारीरिक हो तो
तुम शारीरिक है, अभी एक शारीरिक अनुभव, मतलब इन लोगों का नया जन्म हुआ है आणि या लोकांचा नवा जन्म झाला आहे, उदार हुआ है, कारण झाले आहे। शुरुआत में बहुत अच्छा आत्मिक आनंद था आणि सुरुवातीला खूप चांगला आत्मिक आनंद होता, लेकिन अभी ओ एक नाटा अवस्था में मला पोहोच गया आणि एका गुटक्या अवस्थेमध्ये ते पोहोचले। अभी आत्मिक उत्साह नाही, आता आत्मिक उत्साह नाही, वचन आएगा तो भी समझता नहीं, वचन आलं तरी समजत नाही, कोई गहरी बात होगा तो क्या है मला पूछते रहेगा, बरं तो बढ़ोतरी नहीं होता आणि मग एखादी आत्मिक गहनतेची गोष्ट त्यांना समजतच नाही, इतर भी नाही, एवढंच नाही, वो जो स्वाभाविक लोगों से उनका स्वभाव में ज्यादा फरक भी नहीं रहेगा। आणि जे स्वाभाविक लोक आहेत त्यांच्यात आणि यांच्यामध्ये खूप जास्त फरक नाही राहत, छोटी छोटी बातों में झगडा करेगा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भांडण करतात, छोटी छोटी बातों में उसको अच्छा नहीं लगेगा, आणि चांगल्या चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आवडत नाही, आणि कई बार बोलते ना हमको बुरा लगा, आणि पुष्कळ वेळा म्हणताना मला वाईट वाटलं, वो है एक आत्मिक नहीं एक शारीरिक, आणि तो एक आत्मिक नाहीये तर एक शारीरिक आहे। कभी भी प्रभु की सच्चाई और आपको अच्छा नहीं लग रहा है तो आप अभी भी आत्मिक लेवल में नहीं पहुंचा। आणि प्रभुचं सत्य जर तुम्हाला आवडत नाहीये तर अजूनही आत्मिक त्या पातळीवर तुम्ही नाही पोहोचले। अगर आपको इधर कोई गाली देता है क्या, इथं कोणी शिव्या देतं का, प्रभू का संगती में कोई ऐसे कोई गंदी बात करता है, आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये कोणी वाईट गोष्ट बोलतो का, अपने जीवन को छूने वाला अपनी गलती को सुधारने वाला कोई बात आ गया तो लोगों को अच्छा नहीं लगता, आणि आपल्या मनाला स्पर्श करणारी एखादी गोष्ट आली किंवा आपलं जीवन बदलण्याकरता एखादी गोष्ट आली तर लोकांना ते आवडत नाही। अभी तक लोग उस आनंदा का दर्शन में नहीं, अभी भी नीचे की बातों का खोज में है, आणि लोक अजूनही त्या सार्वकालिक दर्शनामध्ये नाहीये तर त्या खालच्या गोष्टी मध्ये आहे। उसका आगे पढ़ना, देखा डहा और झगड़ा, एक आत्मिक जन कभी डहा और झगड़ा करेगा क्या, आणि एक आत्मिक व्यक्ति हेवा किंवा भांडण करेल का, तो दुनियादारी के लोगों का हवा था ना, हे तर जगी का लोकांची गोष्ट आहे। और आगे, तो क्या तुम शारीरिक नहीं हाँ, और क्या मनुष्य की रीति पर नहीं चलते, देखा वो स्वाभाविक मनुष्य की रीति में चलता है, आत्मिक जन कहता है पर दो अभी भी रीति वो स्वाभाविक लोगों की रीति है, प्रभु में आया बोलता है पर दो उसका कोई भी गुण हमें उसमें दिखता नहीं, आणि ते स्वतःला आत्मिक म्हणतात पण त्यांची जी चाल आहे ती स्वाभाविक रीतीने आहे, आत्मिक ते म्हणते कुठलेही गुण त्यांच्यामध्ये नाही। ये अवस्था में रहने वाला थोड़ा वजन का गहरा जब शिक्षण आएगा वो लोगों को टोकर लेगा, आणि मग अशा अवस्थेमध्ये राहणारे जे लोक आहे ज्या वेळेला देवाच्या वचनाचं एखादं शिक्षण आलं त्यावेळेला त्यांना ठेच लागण्याचं ते कारण होतं, वो लोग प्रभु का इस्तेमाल में नहीं आ सकता, आणि मग ते लोक प्रभूच्या उपयोगामध्ये नाही येऊ शकत, एक समय में आत्मिक उत्साह में रहेगा तो प्रभु इस्तेमाल भी करेगा, आणि एका वेळेला आत्मिक उत्साहामध्ये राहिले तर प्रभु त्यांचा उपयोग पण करून घेईल, जब शरीर में आएगा आणि मग ज्या वेळेला शरीरामध्ये येतील प्रभु इस्तेमाल नहीं करेगा, आणि प्रभु त्यांचा उपयोग करून घेणार नाही, उलटा वो प्रभु का निंदा का कारण बनेगा, आणि उलट ते प्रभूच्या निंदेचं कारण होतील। ये बात को बहुत अच्छा मैंने खोल कर बोलने वाले एक शब्द है इब्रानियों 5:12 का 12-13 वचन, आणि इब्रिकराचं पत्र 5:12-13 वचन, समय के विचार से तो तुम्हें गुरु हो जाना चाहिए था, तो भी आवश्यक हो गया है कि कोई तुम्हें परमेश्वर के वचनों की आधी शिक्षा फिर से सिखाए, तुम तो ऐसे हो गए हो, ऐसा हो गया हो कि तुम्हें अन्न के बदले अब तक दूध ही चाहिए, क्योंकि दूध पीने वाले बच्चे को तो विषय कितना गंभीर है, आणि या ठिकाणचा विषय किती गंभीर आहे प्रियांनो, लोगों को अभी भी उस मानव नर्सरी क्लास का शिक्षण चाहिए, लोकांना अजूनही त्या बालवाडीचं शिक्षण पाहिजे, उनको कुछ एक आत्मिक गहरी बात बोलेगा तो वो उसको स्वीकारने के लिए उनको बहुत मुश्किल हो जाता, आणि आत्मिक गहन गोष्ट जर सांगितली तर ते स्वीकार करायला तयार होत नाही, वो अवस्था में रहने वाले लोग प्रभु का दृष्टि में शारीरिक लोग है, आणि त्या अवस्थेमध्ये राहणारे लोक जे आहे ते प्रभूच्या दृष्टीने एक शारीरिक आहे, ऐसे लोगों को प्रभु कभी इस्तेमाल नहीं करेगा, आणि अशा लोकांना प्रभु कधी उपयोगात आणणार नाही, उसे बढ़कर के उन लोगों के द्वारा प्रभु का निंदा होगा, आणि त्यापेक्षा जास्त अशा लोकांच्या द्वारे प्रभूच्या नावाची निंदा होईल। देखो अभी मंडली में जब आएगा तो मंडली में हर प्रकार का लोग है, इसलिए उनके अनुसार प्रभु वचन देता है, आणि मंडळीमध्ये आल्यानंतर सगळ्या प्रकारचे लोक आहे आणि म्हणूनच प्रभु त्याच्या
त्या अवस्थेच्या अनुसार आपल्याला वचन देतो। तुम्ही जो आत्मिक परिपक्वता में नहीं है उनके लिए भी प्रभु वचन जरूर देता है। आणि जे आत्मिक परिपक्वतेमध्ये नहीं है त्यांच्या करता है प्रभु वचन देत असतो। लेकिन आत्मिक गहरी बात किसको चाहिए? आणि आत्मिक गहन गोष्ट कोणाला पाहिजे? अन्य छायानों के लिए, मतलब परिपक्वता में पहुंचावर लोगों के लिए। आणि मग जे प्रौढ लोक आहे त्यांच्या करता ते अन्न आहे। आज हमारे आत्मिक लेवल काम रहे, आज आपली आत्मिक पातळी कुठे आहे, ये बात को हमें पारखना है। आणि या गोष्टीला आपण पारखायचं आहे। इस बात को समझाने वाला विजय हो गया तो सेवका ही सक्सेस हो गया। आणि ही गोष्ट समजून सांगण्यामध्ये जो सांगणार आहे तो जर यशस्वी झाला तर मग तो करणारी जी सेवा आहे ती यशस्वी झाली असं म्हणायचं। अभी ये बात बहुत गहराई से समझने वाली बात है। आणि ही गोष्ट गहनतेने समजून घेणारी आहे। और वो भी बात परिशुद्ध पौलोस ने लिखा है, पहिला तिमोथी 4 का 6। पहिला तिमोथ्याला पत्र 4 अध्याय त्याचं 6 वचन। यदि तू भाइयों को इन बातों की सूची दिलाता रहेगा तो मसीह यीशु का अच्छा सेवक ठहरेगा। अच्छा सेवक ठहरेगा देखा इसको है ना। वो सेवक इस विषय को मंडली को समझाने में अगर सक्सेस हो गया प्रभु के दृष्टि में वो एक अच्छा सेवक रहेगा। आणि मग तो सेवक मंडळीला हे सगळा प्रभूची इच्छा समजून सांगण्याकरता जर यशस्वी झाला तर मग त्याची सेवा यशस्वी झाली। यशस्वी प्रभु का दृष्टि में यशस्वी पाने वाला सेवकाई करना सेवकों का कर्तव्य है। आणि प्रभूच्या दृष्टीने एक यशस्वी सेवा करणं हे प्रभूच्या दृष्टीने योग्यतेचं आहे। तो अभी वो काम मी करणे जा रहा हूं। आणि आता ते काम मी करायला जात आहे। अभी आत्मिक बातों का लेवल का ये लेवल आपको क्लियर समझाने जा रहा हूं। आणि आत्मिक जीवनाची ती जी पातळी आहे ती मी समजून सांगायला जात आहे। काही लोक नाराज हो गया, काही लोक नाराज झाले। नाही आप आज नाही कल, आज नहीं उद्या, लेकिन कल का क्लास कोई मिस नहीं कर। आणि उद्याचा जो क्लास आहे तो कोणी मिस करू नका, क्योंकि इसका वास्तव में जो हमें उसके गहराई में जानने के लिए इस फर्क को जान करके अपने खुद की अवस्था को भी शरीर में पहचानने के लिए एक खास बात प्रभु हमें सिखाने जा रहा है। आणि आपली आत्मिक जीवनाची जी पातळी आहे ती योग्य प्रकारे जाणण्याकरता प्रभू एक खास गोष्ट आपल्याला शिकवायला जात आहे। ती आपल्याला शिकायची एक सच्चा उसके लिए उत्साह चाहिए, त्याच्याकरता खरा एक उत्साह असला पाहिजे। प्रभु मुझे क्या शिकायला चाहते, आणि प्रभू मला काय शिकू इच्छितो। और वास्तव में प्रभु के वचन रूपी दर्पण के सामने मेरा असली अवस्था कहाँ पर है? आणि प्रभु च्या वचन रूपी आरशा समोर माझी अवस्था कशी आहे? प्रिय बात हरेक को बहुत विस्तार से प्रकट करे। आणि प्रभु प्रत्येकाला ही गोष्ट विस्तार रीतीने प्रकट करे। मैं आशा करता हूँ यदि प्रभु का आगमन आज नहीं हुआ तो, आणि मी आशा ठेवतो प्रभु च्या आज जर आगमन झालं नाही तर कल आप तो क्लास को सुने, आणि उद्या तुम्ही तो क्लास ऐकाल प्रार्थना के साथ, प्रार्थने पूर्व एक अच्छा भूख और प्यास के साथ, एक खरा तहाने ने आणि भूके ने प्रभु उपस्थिति में, प्रभु च्या उपस्थिति मध्ये दे। प्रभु तुमच्या सर्वांना आशीर्वाद देव। ये वजन जरूर प्रभु का महिमा का कारण हुआ है, इसलिए सारा महिमा प्रभु को देता हूं। आणि हे वचन निश्चितच प्रभु च्या गौरवाचं कारण झालंय म्हणून सर्व गौरव प्रभुला असो। आमेन आमेन।